आदरणीय मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना परिवाराच्या वतीने आदरणीय भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाडके यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळे शिवसैनिक आज इथे खूप उत्साहात आणि जल्लोषामध्ये दादासाहेब फाडके यांची जयंती साजरी करतोय. आम्ही सगळे कलाकार मंडळी आहोत आणि आज ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, ज्यांना आम्ही दैवत मानतो, अशा दादासाहेब फाडकेंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही सगळे कलाकार आणि सगळे शिवसैनिक इथे उपस्थित आहोत. आणि आदरणीय मुख्यमंत्री, मनोरंजन क्षेत्रातील ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवरती मात करण्यासाठी त्यांनी नुकतंच मराठी नाटकांचे किंवा महाराष्ट्रामध्ये जे थिएटर्स आहेत त्या थिएटर्सच्या डागडुजीसाठी जवळजवळ 130 कोटी रुपये सरकारने मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर रवींद्र नाट्यमंदिरासाठी जवळजवळ 70 कोटी रुपये सरकारने मंजुरी दिलेली आहे. तसंच चित्रपटसृष्टीसाठी वेगवेगळे जे उपक्रम आहेत ते राबवले जातात. आणि मला वाटतं सरकारच्या ज्या योजना आहेत ते वृद्ध कलाकारांसाठी जी पेन्शन योजना आहे यासारख्या अनेक योजना ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत त्या पोहोचवण्याचं काम आम्ही कलाकार आमच्या चित्रपट सेनेच्या वतीनं आणि आमच्या पक्षाच्या वतीनं पोहोचवण्याचं काम करणार आहोत. आणि चित्रपट क्षेत्राला चालना मिळावी यासाठी सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आणि मला वाटतं फिल्म सिटीचं सुद्धा आता कायापालट होणार आहे. आणि आता जे रखडलेलं स्क्रीनिंग होतं गेली 2.5-3 वर्ष ते स्क्रीनिंगसुद्धा सुरू झालं आहे. चित्रपटांचं अनुदान देखील वाढणार आहे आणि चित्रपट व्यवसायाला कशी चालना मिळेल यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही सगळे सरकारच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. आणि आज दादासाहेब फाडकेंच्या चरणी अभिवादन करत असतानाच दादासाहेब फाडके यांच्या कुटुंबियांकडून एक आदरणीय पालकमंत्री दीपक केसरकर आज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते शिवसेना परिवाराच्या वतीनं. तर त्यांच्याकडे जी मागणी करण्यात आली ती मागणीसुद्धा लवकरात लवकर ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ती मागणीला यश मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा दादासाहेब फाडके यांच्या चरणी नतमस्तक होतो. ही जयंती आम्ही खूप उत्साहात ढोल ताशांच्या गजरात आणि संपूर्ण फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये खूप उत्साहात आणि जल्लोषामध्ये साजरी करतोय. असंच दरवर्षी आम्ही साजरा करत राहू अशी मी ग्वाही देते.